असेच नेट पीजीचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघत होता, त्याच्यावर क्वेश्चन होता विटॅमिन सीवर, विटॅमिन सीच्या डेफिशियन्सीवर स्कर्वी होते ना, विटॅमिन सीला आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड असं पण म्हणतो. त्याच्यात एक एक्सरे दिलेला होता, असं एक्सरे दिलेला होता त्यावर म्हणजे त्या फायंडिंग्सवरून काढायची होती कोणत्या विटॅमिनची डेफिशियन्सी, विटॅमिन ई आहे का, विटॅमिन सी आहे का, विटॅमिन डी आहे का, तर डेफिशियन्सी होती विटॅमिन सीची. तर मग आपण बघू एक्सरेमध्ये कसं दिसतं विटॅमिन सीचं काय असतं, एक्सरे मॅनिफेस्टेशन्स विटॅमिन डीचे सीचे सॉरी विटॅमिन सीचे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय दिसतं आपल्याला, एपिफायसिस असतात ते रिंगच्या फॉर्ममध्ये दिसतात. एपिफायसिस असेन इन द फॉर्म ऑफ थ्री, त्यालाच काय म्हणतात विंबर्ग स्रिंग, तुम्ही बघू शकता ते विंबर्ग स्रिंग. आणि दुसरं काय असतं डेन्स झोन ऑफ ओरिजिनल कॅल्सिफिकेशन, त्यालाच काय म्हणतात व्हाईट लाईन ऑफ फ्रँकल, तुम्ही बघू शकता व्हाईट लाईन दिसायली ते फ्रँकलची डेन्स झोन ऑफ कॅल्सिफिकेशन. आणि दुसरं काय असतात एपिफायसिस इन द फॉर्म ऑफ रिंग असतात, त्याला काय म्हणतात विंबर्ग स्रिंग. तर हे झाले स्कर्वीचे एक्सरे मॅनिफेस्टेशनमध्ये खूप म्हणजे स्कर्वीचं रिलेशन आहे आपलं म्हणजे वास्को दि गामाशी. वास्को दि गामा जेव्हा भारतात येऊ लागला, भारताच्या शोधात युरोपमधून, द केप ऑफ गुड होप जर्मनीचं नाव आहे त्याच्या, तर ते थोड ऑफ त्याचे क्रू मेंबर आहेत स्कर्वीमुळे मेले, त्यांना स्कर्वी झाला. त्यांना समुद्रात थोडे जे आप लेमन्स मोसंबी वगैरे थोडेच असणार होते त्यांच्याकडे, ते फ्रेश फूड नव्हतं त्यांच्याकडे, त्याच्यामुळे स्कर्वीमुळे टू थोडं त्याचे क्रू मेंबर्स डेड झाले. त्यानंतर बरेच वर्ष गेले असे, त्याच्यानंतर जे इंग्लिश सायंटिस्ट होता जेम्स लीड, त्यानं 1753 ट्रिटाईज ऑन स्कर्वी हे पुस्तक प्रकाशित केलं. आणि त्या जेम्स लिंडलाच फादर ऑफ क्लिनिकल ट्रायल्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांना हे पुस्तक जेव्हा लिहिलं पब्लिश झालं आणि रिसर्च झाली की बरेचसे क्रू मेंबर हे स्कर्वी मरत आहेत, त्यानंतर मग इंग्लंडने त्याची जी रॉयल नेव्ही होती त्यात असं कंपल्सरी केलं प्रत्येकाला की त्यांना घेऊन जाताना संघ एलिमेंट्स वगैरे घेऊन जायची किंवा त्याचा कंटिन्युअस सप्लाय चालू ठेवायचा त्या शिपला रॉयल नेव्हीला. त्यानंतर मग स्कर्वीमुळे होणारे देश कमी झाले त्यांच्या क्रू मेंबर्सच्या. हे लेमन्स देऊ लागले ना ब्रिटिशर्स त्यांच्या नेव्हीच्या मेंबर्सला, त्यामुळं ब्रिटिश सेलर्सला लिमेज असं निकनेम पण पडलेलं आहे.